नमस्कार। भारताची आण बाण आणि शान म्हणजे भारतीय सेना। आज बरोबर 50 वर्षांपूर्वी नापाकला चारीमुंडे चीत करत भारतीय सेनेने आपला तिरंगा दिमागाने फडकावला। आज याच धरतीवर आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपल्याशी खास संवाद साधण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान अर्थातच ब्रिगेडियर सुधीरजी सावंत साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब नमस्कार। साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं की एक परखड व्यक्तिमत्व आहेत, अभ्यासू संसदरत्न आहेत आणि खऱ्या अर्थाने भारतीय सेनेसाठी त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचं जे योगदान आहे ते अनन्यसाधारण आहे। साहेब, आपल्याला खरं तर ह्या विजय आजचा जो विजय दिवस आहे त्या विजय दिनाच्या आमच्या सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराच्या वतीने आपल्याला प्रथमतः मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। काय सांगाल 1971 आणि आजचा दिवस, ज्या पद्धतीने आपण आज दिवसभर कार्यक्रम साजरा करता आहात, आता सुद्धा एका मोठ्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून तुम्ही होते, माजी सैनिकांचं आणि वीर मरण ज्यांना आलेले त्या वीर पत्नींचं आपण आजच्या या शुभदिनी त्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते झाला, हे सगळं करत असताना आपल्या सैनिकांच्या प्रति जी आदराची भावना आहे ती तुमच्या बोलण्यातूनही मगाशी दिसली, काय सांगाल आजच्या विजय दिनानिमित्त? भारताच्या इतिहासात म्हणजे 10,000 वर्ष जरी धरला तरी सर्वात मोठा विजय हा 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर झालेलं 1971 युद्ध। अच्छा, त्याचं कारण त्याच्याबद्दल माहिती लोकांना नाही आहे आणि ती माहिती करून देण्यासाठी आमचं सैनिक फेडरेशन जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन हे कार्यक्रम घेण्याचा ह्या वर्षभर प्रोग्राम आहे। त्याचं कारण असं आहे की ते युद्ध फार असाधारण होतं। आपल्याला माहीत आहे की त्यावेळेला पाकिस्तानला पूर्ण मदत अमेरिका करायचं आणि इंग्लंडसुद्धा, आणि ज्यावेळेला इंदिरा गांधी राष्ट्रपती निक्सनला भेटल्या, बांगलादेशचं सगळं गडबड चालू होती ते पूर्व पाकिस्तानात, त्यावेळेला निक्सन म्हणाले की तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करायचा नाही आणि जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर याद रखा अमेरिकन सेना पाकिस्तानच्या मदतीला जाईल। बरोबर। आणि हे सर्व त्यातला महत्त्वाचा विषय आहे। इंदिरा गांधी परत आला, त्यांनी रशियाबरोबर 20 वर्षाचा मैत्री करार केला आणि सैन्य चारी बाजूने पूर्व पाकिस्तानात घुसवलं। बरोबर। आणि पूर्व पाकिस्तानातनं चार बाजूने दिशेने गेले ढाकाला आणि 16 डिसेंबरला ढाकाचा कब्जा झाला आणि जनरल नियाजीला सरेंडर करावं लागलं। त्यानंतर 93,000 कैदी पाकिस्तानी सैनिक त्यात आपण पकडले आणि कैद केले। अच्छा, हा तर एक बांगलादेशचा साईडचा विजय झाला। पण आता आपण इकडे येऊया काश्मीरमध्ये। काश्मीरमध्ये प्रचंड मोठा विजय झाला पण ते कुणाला माहीत नाही आहे त्यावेळेला, कारण त्यावेळेला कारगिलच्या वरची पहाडी जी आहे ती सर्व पाकिस्तानकडे होती आणि भारतीय सेनेने हल्ला केला आणि 17 किलोमीटर आत जाऊन पूर्ण प्रदेशाचा कब्जा केला आणि शेवटचं गाव ज्याला हुंदरमान म्हणतं त्या हुंदरमानचा हे कब्जा केला। मला 4 वर्षापूर्वी तिथल्या गावच्या लोकांनी बोलवलं होतं, माझा सत्कार केला, माझ्या मुली पण होत्या आणि त्यांनी मला सांगितलं ह्या गावाचं नाव हुंदरमान काय आहे माहिती आहे का साहेब? म्हटलं नाही। तर म्हटलं ह्या गावाचं नाव हुंदर, पण मेजर माननी ह्या गावाचा कब्जा केला आणि आम्हाला पाकिस्तानपासून मुक्त केला आणि म्हणून आमचा ह्या गावाला आम्ही हुंदरमान असं नाव दिलेलं आहे। आणि त्यामुळे आता जे बेसिकली विषय आहे की कारगिलची पूर्ण जनता मुस्लिम आहे। अच्छा। आणि त्या गावचे सगळे 100% लोक मुस्लिम आहेत, पण त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी ह्याचा मेजर मानचं नाव गावाला दिलं। अच्छा, म्हणजे ह्यावरून हिंदू मुस्लिम जो विषय आपण इथे बघतो तो तसा नाही आहे, वेगळीच परिस्थिती आहे। कारगिल भागात तो कब्जा तर केलाच आणि तुर्तुकसुद्धा, म्हणजे सियाचिनच्या साईडला बाल्टिस्तानामधलं गाव होतं तुर्तुक, तिथे पण आपल्या सैन्याने हल्ला करून लडाख स्काउटने हल्ला करून कब्जा केला। आता तुर्तुक आणि कारगिलचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात आहे आणि म्हणून कारगिल युद्धामध्ये आम्हाला त्यांच्याबरोबर युद्ध करणं सोपं झालं होतं।
नक्कीच हा 71 च्या युद्धातला दुसरीकडे खाली आपण बघितलं तर हाजीपीरचा कब्जा केला पण हाजीपीर आपल्याला काय पुंछ आणि उरी मध्ये हाजीपीर आहे आणि ते फक्त 30 किलोमीटरचं अंतर आहे पण आता उरी घेऊन जायचं असेल तर जम्मूला यावं लागतं आणि परत पुंछला जावं लागतं तर तो कब्जा फार अप्रतिम होता मेजर दयालनी केला आणि ते आम्हाला ठेवायचं होतं पण पाकिस्ताननी हल्ला करून अखनूरपर्यंत एरिया कब्जा केला होता म्हणजे छमजोरिया सेक्टरमध्ये त्यामुळे आपण तो आपल्याला परत घेतला आणि हाजीपीर मग पाकिस्तानला द्यावा लागला हा काश्मीरचा भाग झाला दुसऱ्या लढाई पण आता जसं बॉर्डर पिक्चर आला आहे मेजर चांदपुरीचा म्हणजे लोंगेवाल म्हणजे एक ब्रिगेड आणि टँक घेऊन त्यांनी हल्ला केला लोंगेवालला पण एका कंपनीने तो हल्ला रोखला दिवस रात्रभर आणि म्हणून दिवस झाल्यावर हंटर जे विमान आहे जाऊन ते रणगाडे उद्ध्वस्त केले आणि एका कंपनीने म्हणजे 100 माणसांनी 3000 माणसाला रोखण्याची किमया केली आणि पश्चिममध्ये मोठा आपला विजय होणार होता त्यावेळेला लाहोरकडे हल्ला करायचा आदेश झाला अच्छा पण मध्ये काय होतं कालवा आहे इच्छिगोल कनाल म्हणून अच्छा तो कालवा पार करणं चॅलेंज होतं त्यामुळे सैन्य ज्या वेळेला निघालं 4 जाट बटालियननी अचानक कालवा पार करून तिथे बरकी कब्जा केला आणि रात्रभर ते बोंबलत होते की रणगाडे पाठवा रणगाडे पाठवा सकाळी रणगाडे येणार पाकिस्तानचे आणि मग तिथे राहता येणार नाही कारण कालवा क्रॉस केल्यानंतर इन्फंट्रीनी कब्जा केला तर रणगाडे तिथे पूल बांधून पाठवावे लागतात पण आमचे जनरल लोक घाबरले त्यांना वाटलं की हे काहीतरी सांगतायत म्हणून परत येण्याचा आदेश ते दिले तिथले कर्नल स्टुडंट म्हणून होते त्यांनी रात्रभर सांगितलं की तुम्ही रणगाडे पाठवा कारण जर तो बरकीमध्ये रणगाडे पोचले असले त्या रात्री तर 2 दिवसात आपण लाहोरवर कब्जा केला असता नक्कीच एवढी मोठी संधी त्यात आपली गेली आणि मग त्यांना परत यावं लागलं परत अनेक हल्ले झाले त्यात आमचे जनरल लोक हे कमकुवत ठरले त्या युद्धात मग अब्दुल हमीदची कहाणी माहिती आहे 3 रणगाडे उडवले तारापूर वगैरे मोठी लढाई टँकची झाली आणि त्यात पॅटर्न टँकचं तिथे हे स्मशान बनवण्यात आलं तर असं पश्चिमेलाही मोठा विजय झाला पूर्वेला तर आपण बांगलादेश बनवला आणि म्हणून भारताचा 10,000 वर्षातला इतिहासात सर्वात मोठा विजय 1971 नक्कीच भारतीय ही जी युद्ध परंपरा आहे याच्यातली सर्वात मोठा युद्ध म्हणजे 1971 युद्ध आहे नंतर कारगिल पण झालं पण ते त्याच्यापेक्षा छोटं युद्ध होतं ब्रिगेडियर साहेब आपण हा सगळा जो युद्धाचा सगळा प्रवास अनुभवलेला होता आता त्या काळी जी आपल्याकडे शस्त्रसाठा होता किंवा आत्ता जी अत्याधुनिक जी आपल्याकडे सामुग्री आहे याच्यात तुम्ही काय तुलना करणार त्यावेळेला कसं होतं हत्यार आधुनिकता नव्हती आता उदाहरणार्थ बांगलादेशमध्ये जेव्हा हल्ला केला तर मोठमोठ्या नद्या होत्या आपल्याकडे पण PT-76 रशियन टँक्स होत्या त्या एम्फिबियस टँक आहेत म्हणजे ते पोहतात आणि त्याच्यावरनं आपण सैन्य टँकवर बसायचे आणि हे बोटीसारखं आपण परत जायचे असा एक धडाकेबाज कार्यक्रम बांगलादेशमध्ये त्यावेळेला झाला होता पूर्व पाकिस्तानमध्ये ज्याला बांगलादेशात झाला त्याशिवाय पॅराशूट ड्रॉपिंग जे हवा विमानातनं सेकंड मराठा म्हणजे मराठा बटालियननी उड्या मारल्या होत्या पॅराशूटद्वारे आणि त्यांनी एका पुलावर कब्जा केला आणि मग पाकिस्तानी आले ते अडकले कारण पूल आपल्या हातात होता आणि पूल आपल्या हातात होता त्यामुळे आपल्या गाड्या आणि रणगाडे त्या पुलावरनं जाऊ शकले आणि धाकाचा कब्जा आपण करू शकलो तर मराठा रेजिमेंटचेच लोकांनी हा एक अप्रतिम असा मला वाटतं दुसऱ्या महायुद्धानंतर असं पॅराशूटनी कधी सैन्य उतरलेलं नाही ही एकमेव केस होती आणि ती अप्रतिम होती आणि तंत्रज्ञान कमी असल्या तरी लोक सैनिकांचं शौर्य ह्याच्यात प्रदर्शित झालेलं आहे नक्कीच सर आताच आपली एक दुर्घटना म्हणूया
की गेल्याच आठवड्यात आपले CDS आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेले 10-11 जवान आपले शहीद झाले. एक हेलिकॉप्टर ही दुर्घटना आहे, परंतु आपला जो अभ्यास आहे हा जास्त आहे, तर ह्या दुर्घटनेकडे आपण कसं बघतात? नाही, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, कारण जनरल रावत हे पहिले CDS म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे पहिले प्रमुख आहेत तिघांचे. पूर्वी अशी माझी हयात गेली सैन्यामध्ये आणि ही मागणी कायम राहिलेली आहे, कधी एक कमांडर असावा. आणि जनरल रावतने हे तिन्ही लोकांना एकत्र करण्याचं फार कमालीचं काम साध्य केलं होतं. पण त्यांनी त्यावेळेला एक गोष्ट जी केली ती खटकली बऱ्याच पॉवरफुल लोकांना, की त्यांनी म्हटलं की हत्यारेची आपण परदेशातनं खरेदी करायची नाही, भारतातच आपली हत्यार बनलं पाहिजे. म्हणून नेव्हीला त्यांनी काय बऱ्याचशा गोष्टी घेऊ दिल्या नाहीत, एअरफोर्सला घेऊ दिलं नाही, सैन्याला घेऊ दिलं नाही. जे आता तेजस विमान आहे भारतात बनलेलं आहे, त्याचा प्रसार व्हावा आणि ते वाढावं हा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अमेरिकेचा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स जो आहे आणि सगळे जगातले दलाल आहेत हे रावत यांच्या विरोधात होतात. म्हणून त्यांचा हेलिकॉप्टरचा जेव्हा अपघात झाला तेव्हा मला शॉक बसला, कारण एक जनरल काहीतरी करतोय सरळ आणि आज तो आपल्यातनं अचानक गेला, आणि म्हणून मला संशय आला, कारण हेलिकॉप्टर ते अत्यंत आधुनिक आहे आणि टेक्निकल कारणामुळे ॲक्सिडेंट होऊ शकत नाही असं एअरफोर्सचं म्हणणं आहे. पायलट एरर होऊ शकत नाही, कारण पायलट तर अतिशय निष्णात पायलट त्याच्यात होते. मग काय झालं, अचानक ते विमान हवेत स्फोट झाला आणि ते जाळा जळून पडलं, तर मला घातपाताचा संशय त्याच्यात आला आणि मी ते टेलिव्हिजनवर मांडलं सुद्धा आणि त्यात पार्लिमेंटमध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली आणि त्याची चौकशी करण्याचा निर्णय आपले राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टरने जाहीर केला. फारच दुःखद घटना आहे, एक अत्यंत कणखर आणि लढाऊ व्यक्तिमत्व भारतीय सैन्याला मुकावं लागलं. आता नवीन CDS जे म्हणले आहेत ते त्यांचा किस्सा पुढे नेतील अशी आशा करतो. सर, निश्चितच एक अलौकिक शौर्याचं प्रतिबिंब असलेला एक CDS भारतीय सैन्य दलाने अगदी थोड्या चुकांमुळे गमावलेला आहे आणि त्याची चौकशीची मागणीसुद्धा आपण केलेली आहे. निश्चितच आपल्या मागणीला पुढे यश येईल अशी आशा आहे. सर, या अशा घटना घडू नये म्हणून आपण काही सैन्य दलाला म्हणा किंवा केंद्राला म्हणा काही सूचना याच्या पुढच्या काळात मांडणार आहात काय? नाही, आता काय करणार, आता तुम्ही इंदिरा गांधीची हत्या झाली, राजीव गांधीची हत्या झाली, अनेक लोक मारले गेले खालिस्तान टेररिस्टमुळे, तर ह्या विषयी जो आहे ती काळजी आपण घेतो तर घेतोच, पण तेवढी काळजी घेतली नाही जात भारतात. आणि म्हणून जे ज्याच्या हातात भारताचं संरक्षण करण्याचं काम होतं त्याचं संरक्षण आपण करू शकलो नाही, आणि हे फार खेदाची गोष्ट आहे. सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये भारतामधलं वातावरण फार शिथिल आहे, कडक नाही आहे, आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला तयारी करावी लागली. पुढच्या काळात अशा प्रकारचे हल्ले होऊ नये, घातपात होऊ नये, याची काळजी आपल्याला डोळ्यात तेल घालून घ्यावी लागणार आहे, कारण पुढचा काळ फार आव्हानाचा काळ असणार आहे. पाकिस्तानला आता अफगाणिस्तान देऊन टाकला अमेरिकेने, आणि म्हणून अफगाणिस्तान आपल्या विरोधात गेला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एक झालेत आणि त्याचा परिणाम आपल्या काश्मीरवर आणि सगळीकडे होणार आहे. ISIS-चा उत्पत्ती अफगाणिस्तानमध्ये झाली आहे आणि ISIS हा आपल्या मर्यादित राहत नाही, ISIS-ला आंतरराष्ट्रीय त्यांचं ॲम्बिशन आहे, आणि म्हणून इस्लाम जर त्यांना वाढवायचा असेल तर ISIS-च्या कन्सेप्टचा इस्लाम हा फार घातकी इस्लाम आहे आणि तो वाढवण्यासाठी ते भारतामध्ये प्रयत्न करतील. त्यामुळे दहशतवादाचा जो रंग आहे आणि धोका आहे तो अतिशय वाढलेला आहे. अच्छा, आणि ह्या परिस्थितीत आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पण सरकार घेत नाही असं मला वाटतं. म्हणजे आता
आत्ताचं जे शासन आहे किंवा पूर्वीचं जे शासन होतं गेल्या या 5-7 वर्षांमध्ये जी म्हणजे सैन्य दलात नवनवीन उपकरणे आली किंवा अत्याधुनिकता आली, परंतु मागचा जर इतिहास बघितला तर जेवढे आपले जवान शहीद झाले त्यापेक्षा कितीतरी पटीने आत्ता ह्या 7 वर्षात शहीद झालेले आहेत, ह्या घटनेकडे आपण कसं बघतात? हे बघा, आता काश्मीरमध्ये 1990 पासून आत्तापर्यंत 10,000 सैनिक मारले गेले आणि ह्याला काही हे बंद होण्याचं काही दिसत नाही। त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याचं मला सरकार काय करते माहीत नाही, पण मी सगळ्या पक्षाच्या सरकारांना मी नेहमी सांगत राहिलो आहे, दोनच पर्याय असतात। एक तर पाकिस्तानने शांततापणे स्वीकारावी किंवा पाकिस्तानचे 4 तुकडे करून टाका। मोदी साहेबांना पण मी सांगितलं हे सर्जिकल स्ट्राईक हे सगळे लुटूपुटीचे लढा काय अर्थ नाही त्याला। अच्छा, त्यात समजा आपण 400 लोक मारले पाकिस्तानचे, पाकिस्तान आपले 800 मारेल, आणि म्हणून निर्णायक लढा करायला पाहिजे, निर्णायक युद्ध केलं पाहिजे, आणि पाकिस्तान जर सुधरत नसेल तर पाकिस्तानचे 4 तुकडे केले पाहिजे अशी माझी मागणी आहे। आत्तासुद्धा मी ते बोललो आणि सरकारकडे मनमोहन सिंगकडे बोललो होतं, मोदी साहेबांनी पण आम्ही तेच मागणी करत आहोत, नाहीतर आपले लोक मरत राहणार आहेत आणि वारंवार कुरगोड्या आणि मनुष्यहानी वाढणार, सिव्हिलियनसुद्धा अनेक मारले जाणार। हे बंद करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलावं लागणार आहे भारताला। भारताला पाकिस्तानला एकदा चांगला धडा शिकवावा लागेल। पाकिस्तानला घरात घुसून नुसतं मारण्यापेक्षा त्याचे तुकडे तुकडे करून मारलं पाहिजे असं जबरदस्त विधान ब्रिगेडियर यांनी केलेलं आहे। सुधीरजी सावंत नेहमीच आपल्या निर्णयावर ठाम असतात आणि आगामी काळातसुद्धा ते शासनाला या गोष्टी त्यांच्या पत्रातून असेल, लेखी मागणीतून असेल, ते करता आहेत। अगदी पंतप्रधान मनमोहन सिंगांपासून आत्ताच्या मोदी शासनापर्यंत त्यांचा हा लेखी लढासुद्धा सुरू आहे। सैन्य दलात स्वतः ब्रिगेडियर असून ते पार्लमेंट मेंबरसुद्धा होते, अत्यंत अभ्यासपूर्ण असं व्यक्तिमत्व त्यांचं अधोरेखित आहे। भारतीय सैन्य दलाच्या बाबतीत ज्या घडामोडी सध्या सुरू आहेत त्याबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे की CDS सारखा व्यक्ती आपल्या हातून अचानक कसा निघून जातो ही अत्यंत शर्मेची आणि अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल असं वक्तव्यसुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। शेवटचा प्रश्न, या सगळ्या घटना घडू नयेत किंवा आता तर गेल्या ते गेल्या, ह्यापुढे आपल्याला अजून आंतरराष्ट्रीय पातळीवर काय आपल्या सैन्य दलाचा दर्जा राखावा लागेल आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून? बघा, भारतीय सैन्याच्या प्रोफेशनलिझमवर आणि कर्तृत्वावर कोणी काही डाऊट घेऊ शकत नाही। आता राहिला पॉलिटिकल विषय सैन्याचा वापर, कारण शेवटी आपलं सैन्य जे आहे ते राजकारणी लोक सरकारचा हुकूम मानून चालतं, ते स्वतःचा निर्णय कसे घेत नाही, आणि म्हणून यामध्ये शांतता प्रस्थापित करणं जिथे जिथे आतंकवाद आहे हे फार महत्त्वाचं आहे। आम्ही 2,500 टेररिस्टना सरेंडर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मी वाजपेयींना आग्रह करून ह्या टेररिस्टना सैन्यात घेतलं आणि 8,000 सैन्य पाकिस्तान आपल्या काश्मीरमध्ये बनवलं, सगळे मुस्लिम सैन्य आहे, आणि ह्या 8,000 सैन्याने इमानदारीने इतके वर्ष सेवा केली आणि जनरल रावतनी सुद्धा त्यांचा वापर जेव्हा ते काश्मीरचे जनरल होते त्यावेळेला त्यांनी केलेला आहे आणि त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे। त्या मुस्लिम सैनिकांना शौर्यचक्र मिळाले, पर अशोक चक्र पण मिळालं म्हणजे वनीला। तर हा जो भाग आहे कुठल्याही गोष्टीकडे हिंदू मुस्लिम म्हणून बघण्याचं आपण सोडलं पाहिजे। अच्छा, आणि कुठल्याही गोष्टीकडे त्या जसं मी सांगितलं हुंदरमान सगळ्या मुस्लिम लोकांनी भारतीय मेजरचं नाव आपल्या गावाला दिलं आणि आतासुद्धा कारगिल युद्धामध्ये सर्वांनी सपोर्ट केला, आणि म्हणून जे झालं की आम्ही शांतता आणली काश्मीरमध्ये ह्या सैन्याचं 2013 जेव्हा मी आर्मी सोडली काश्मीर शांत होता, कुठलाही टेररिस्टला गावात अलाड नव्हता। आता काही निर्णय झाले काही झालं तुम्हाला माहिती, आणि परत आतंकवाद सुरू झालेला आहे, कारण सैन्याचा पॉलिसी काय आहे
यू कैन नॉट फाइट टेररिज्म विथ गन्स एंड बुलेट. बंदुकीच्या गोळीने तुम्ही आतंकवादा विरोधात लढू शकत नाही. यू कॅन फाईट टेररिझम बाय विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल. तुम्ही दहशतवादाविरुद्ध लोकांचे मन आणि हृदय जिंकून लढू शकता आणि भारतीय सैन्याने पूर्ण भारतात ते करून दाखवलेलं आहे. म्हणजे नागालँड, मिझोराम वगैरे, आता नागालँडमध्ये तुम्ही बघितलं काय वानगड, जेव्हा हत्यारेची खुमखुनी असते तेव्हा दहशतवाद वाढतो. एक माणसाला मारायला दुसरा, एक वेळाला मारले तर 10 तयार होतात. तर हा काय सोल्युशन नाही आहे. आपल्या भारतीय सैन्याने पंजाबपासून आसामपासून सगळीकडे शांतता आणली, मग परत टेररिझम सुरू झाल्यावर त्याचं नुकसान भारताला प्रचंड होतं. ते होऊ नये यासाठी आधी अंतर्गत सोल्युशन केलं पाहिजे, सर्वांना एक केलं पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला, कोणी बंदूक घेत नाही, आणि ते एक प्रथम सरकारचं कर्तव्य आहे, शांतता प्रस्थापित करणं. आणि मग परदेशी जे षडयंत्र होतात, अमेरिकेला आणि पाकिस्तानला भारतात षडयंत्र करायचं काम येतं, कारण इथे भानगडी आहेत. बरोबर. आणि त्यामुळे आपल्या अंतर्गत भानगडी मिळालं तर त्यांना काहीच करता येणार नाही. आणि धोरण संरक्षणाचं ते पाहिजे. अच्छा. की आपली शांतता ठेवली पाहिजे, परदेशात आपली मैत्री वाढली पाहिजे. बरोबर. आणि चीन सरकार राष्ट्र आहे, चीनच्या आणि आमचं तसं काय शत्रुत्व नाही, फक्त बॉर्डरवरून शत्रुत्व आहे, ते मिटवता येतं. आणि हे शत्रू कमी केले पाहिजेत बेसिकली. हां, अंतर्गतसुद्धा आणि बाहेरचेसुद्धा. आता चीन तर जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्र झालं, अमेरिकेच्या पुढे गेलं, मग आपण का मागे राहिलोय, ह्याचं विश्लेषण केलं पाहिजे ना लोकांनी. आपल्यालाही चीनच्या पुढे श्रीमंत राष्ट्र झालं पाहिजे. ते सुद्धा आपल्याला धोरणामध्ये आपण ठेवलं पाहिजे की चीनने कसं कंटिन्युअसली धोरण आखून आपल्याला स्वतःला दारिद्र्य राष्ट्राला श्रीमंत राष्ट्र केलं, भारताला ते करावं लागणार आहे, त्याशिवाय शांतता राहावं लागणार आहे, आणि आर्थिक ताकद जी आहे ते विकासासाठी जास्त वापरावी लागणार लागली पाहिजे, संरक्षणासाठी नाही. हा माझा अंतिम आशा आहे किंवा विश्वास मी प्रकट करतो, तरच भारत समृद्ध आणि आनंदी राष्ट्र होईल. वा, अत्यंत मौलिक सल्ला ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांनी दिलेला आहे. भारताला युद्ध नको, बुद्ध हवा आहे. शांततेतूनच आपल्याला कसलाही टेररिस्ट असेल, आतंकवाद असेल, दहशतवाद असेल, तो आपल्याला निश्चितच शांत पीस ऑफ माइंडने आपल्याला तो सॉल्व करता येतो असा त्यांचा अभ्यास आहे. आणि निश्चितच जगाच्या पातळीवर आपण जर विचार केला तर जागतिक युद्ध ही कायम विनाशाकडे जाणारी आहेत, आणि म्हणूनच जगाच्या कल्याणार्थ आपण निश्चितच बुद्ध स्वीकारला पाहिजे, म्हणजेच शांतता स्वीकारली पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि जोपर्यंत आपण आर्थिक सुदृढता आणत नाही, देश आर्थिक विकसित होत नाही, आपला GDP वाढत नाही, आपल्या देशातल्या मूलभूत गरजा जोपर्यंत लोकांच्या भागवत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही देशाला तोंड देणं शक्य होणार नाही. आंतरराष्ट्रीय मैत्री आणि राष्ट्रीय मैत्री सोबतच आंतरराज्यीय मैत्रीसुद्धा वाढावी असा सुद्धा मौलिक सल्ला ब्रिगेडियर सुधीरजी सावंत देत आहेत. अत्यंत त्यांनी दिलेले मुद्दे आणि त्यांनी सांगितलेला जो काही पैलू आहेत ते पैलू जर कधी आपण पुढच्या काळामध्ये अंमलात आणले तर निश्चितच भारत हा सुजलाम सुफलाम आणि विकसित राष्ट्र म्हणून ज्या डॉक्टर अब्दुल कलामांनी जे महासत्ता होण्याचं जे स्वप्न बघितलं होतं तेच स्वप्न ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांचं आहे. आणि निश्चितच त्यांच्या या हाकेला पुढच्या काळामध्ये आपण प्रतिसाद देणार आणि आपला भारत देश हा विकसित राष्ट्राच्या गणतीत, विकसनशील नव्हे तर विकसित राष्ट्राच्या गणतीत जाऊन तो निश्चितच एक अजरामर देश म्हणून या जागतिक पातळीवर आपला नावलौकिक मिळणार यात शंका नाही. आजच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष भागामध्ये 1971 स्मृती प्रित्यर्थ आपण ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांना आपल्या स्टुडिओत या ठिकाणी पसारण केलं होतं. साहेब, आपण आपला अमूल्य वेळ दिला, सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आपल्याला पुढच्या काळासाठी, आपल्या सैन्यासाठी, आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आपल्या सर्व कार्यासाठी आमच्या सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराच्या आपल्याला मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा. आगामी नवीन वर्षाच्या सुद्धा आमच्या परिवाराच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या धन्यवाद.
धन्यवाद आणि चॅनलला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. उत्तरोत्तर आपण वाढत जावं ही आशा करतो. थँक्यू सर.